माझा शहर न्यूज चॅनल को सबस्क्राइब करें, बेल आइकॉन दबाए और देखिए माझा शहर के लेटेस्ट न्यूज सबसे पहले आपके मोबाइल पर। नमस्कार, मी अमृता भारती, माझे शहर न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे। धरण उशाशी कोरड घशाशी अशी अवस्था बदलापूर मध्ये नागरिकांची झाली आहे, पाहूया याबद्दल एक स्पेशल रिपोर्ट। पाण्यासाठी बदलापूर मधील शिरगाव आपटेवाडी परिसरातील नागरिक आमरण उपाशनास बसले आहे। बदलापूर मधील बारवी धरण दुसऱ्यांदा ओव्हरफ्लो होऊन वाहत असताना बदलापूर नागरिकांना पाण्याच्या समस्येला समोर जावं लागत आहे। उपोषणकर्त्याची स्थानिक आमदार किशन कठोरे यांनी भेट घेतली, मात्र उपोषण सोडण्यास मोरे यांनी नकार दिला। या बदलापूर शहरामध्ये 8 विभाग आहेत, मांजर्ली, बेलोली, खात्र परिसर आहे, बदलापूर गाव आहे, कुगळ आगर आहे, शिवली मानके खरवे, शिरगाव भागालाच फक्त पाण्याचा प्रॉब्लेम प्रचंड प्रमाणात आहे। माहिती घेतली आम्ही, जे जे टँकर धावतात बदलापूर शहरातले किंवा नगरपालिकेचे, हे 60-70% टँकर हे आपल्या शिरगाव परिसरात धावतात। डेव्हलपमेंट चालू आहे हे उत्तर आम्हाला प्रशासनाकडे येतं, हे मान्य आहे मला, पण आहे त्या लोकांना पहिले स्थानिकांना पाणी द्या तुम्ही, आणि नवीन कस्टमरला नंतर परमिशन द्या, नंतर पाणी पुरवा। आहे त्या लोकांना पाणी नाही, तुम्ही नवीन कस्टमर जर तू पाणी देत चाललेले आहेत, हा मोठा प्रश्न झालेला आहे। बदलापूर हे पाण्याचं शहर आहे, बदलापूरमध्ये 4 डॅम आहेत, भोज, बारवी, चिखलोली आणि बैर धरण। आज बारवी धरणाचं पाणी तुम्ही मुंबईला पुरवतात, ठाणे गोरबंडाला पुरवतात, आज आम्हाला भोजचं पाणी नाही, चिखलीचं पाणी नाही, मग बदलापूर शहराने ह्या डॅमचं पूर्ण जेव्हा कधी पाणी पडतं भरणं पडतात तर बदलापूर शहर करतं पूर आल्यानंतर, मग त्या बदलापूर शहराला पाण्याचा प्रचंड मोठा त्रास आहे। तर बदलापूर शहराला आम्हाला एवढंच माहिती, शिरगावमध्ये पाण्याचा प्रॉब्लेम सॉल्व व्हावा अशी परत एकदा विनंती आहे, आणि जोस्त आम्हाला लिखित लिहून देत नाही तोच तर आम्ही पाण्याचं प्रश्न सोडणार नाही। दरम्यान उद्याच पाणी पुरवठा मंत्री सदाभाऊ खोट यांचं दालनात बदलापूर शिरगाव आपटेवाडी मधील पाणी समस्या प्रश्न मांडण्यात येणार असून या विभागात 30 MLD पाणी जास्त पाणी वाढवून घेणार असल्याचे कठोरे यांनी म्हटलं। महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या माध्यमातून पाणी पुरवठा जो केला जातो, सध्याची परिस्थिती जर पाहिली तर बदलापूरची लोकसंख्या ही खूप मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे, आणि शिरगावला जे रिझर्वेशन पाण्याचं आहे ते भोज डॅमवरून दिलेलं आहे, आणि भोज डॅमला पाणी उचलायला तिथल्या ग्रामस्थांनी विरोध केल्यामुळं शिरगावला सध्या पाणीला खूप मोठ्या प्रमाणात टंचाईला सामोरं जावं लागतं आहे। पण नवीन जी योजना आपण घेतलेली आहे, अमृत योजना, त्या अमृत योजनेमधून आपण संपूर्ण शिरगाव परिसर हा त्याच्यामध्ये कव्हर करतो आहे, आणि राज्य सरकारकडून नवीन एक 30 MLD पाण्याचं रिझर्वेशन येते 15 दिवसामध्ये ते क्लिअर होईल, ते झाल्यानंतर या भागाला जास्तीत जास्त दिलासा देण्याचा प्रयत्न होईल। महत्त्वाचं म्हणजे या बाबतीमध्ये उद्याच राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या दालनामध्ये 3 वाजता बैठक आयोजित केले, आणि त्या विषयावर 100% त्याच्यामध्ये मार्ग निघेल। माझ्या शहर न्यूज चॅनल को सबस्क्राइब करें, बेल आयकॉन दबाए और देखिए माझ्या शहर के लेटेस्ट न्यूज सबसे पहले आपके मोबाइल पर।